जिंतूर शहरात नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाच एप्रिल रोजी बोंबमारो आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडच्या बोंबमारो आंदोलनाची दखल घेऊन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखीपत्र देण्यात आले आहे यामुळे संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला यश आलं आहे मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून स्वच्छतेचा उडाला आहे शिवाय नागरिकांना पाणी पुरवठा वेळेवर मिळत नाही यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहे वेळोवेळी मुख्य अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी तक्रार करूनही नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने लोकशाही मार्गाने बोंबमारो आंदोलन आयोजित करण्यात आले होते यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर जोरजोरात बोंबा मारून नागरी सुविधा देण्याची मागणी केली कार्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी करून तोंडावर बोंबा मारून आंदोलन करण्यात आले या दरम्यान कार्यालयात गैरहजर होते नगर परिषद यांनी आंदोलकांची समजूत काढून येत्या दिवसात शहराच्या विविध भागांतील स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी पत्र संभाजी ब्रिगेडला देण्यात आले आहे दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी सर्व काही सुरळीत झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे या आंदोलनात संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते पालिकेचे मुख्याधिकारी हे प्रभारी आहेत त्यांच्याकडे जिंतूर सह सेलू पालिकेचा कारभार असल्याने त्यांची स्थानिक सर्व यंत्रणेवर पकड नसल्याचे चित्र पुढे येत आहे गुनिरत्न वाकोडे एमसे न्यूज जिंतूर